दोन वेळा लॉकडाऊन घेतला, आपण बघितलं की 12 जुलैला आपले 661 दरम्यान केसेस झाल्या होत्या, 12 जूनपर्यंत आपल्या केसेस मर्यादित होत्या, त्याच्यानंतर केसेस आपल्या झपाट्याने वाढल्या आणि 12 जुलैला 661 म्हणजे आपला सर्वात मोठा आकडा आला होता. मात्र आता एक चांगली बाब अशी आहे की गेल्या 10-12 दिवसांपासून आपले आकडे जे आहेत ते 400 किंवा 400 खाली असे स्टेबल झालेले आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे 15 जुलैला आपला जो डबलिंग रेट आहे तो 15 दिवस होता, जो की आज 32 दिवस झालेला आहे. आपली वीकली ग्रोथ रेटसुद्धा कमी झालेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपला जो डेथ रेट आहे हा 1.7 हा डेथ रेट आपला सर्वात कमी आहे, म्हणजे इतर सर्व महापालिकेंच्या तुलनेमध्ये आपला डेथ रेट सर्वात कमी आहे. आणि आपण सर्वच हॉस्पिटल्सच्या सोबत सातत्याने डेथ रेट कमी व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आपण अजूनही 1% आतमध्ये आपला डेथ रेट कसा येईल यासाठी प्रयत्न करतो आहे. आपला डिस्चार्ज रेट पण खूप इम्प्रूव्ह झाला आहे. जो 45% होता, 52% होता, आता आपला 67%पर्यंत आपला डिस्चार्ज रेट झाला आहे आणि तो देखील आम्हाला आता वाढवायचा आहे.